फेंकणं शिकलेलो आहे नाही. तर आज आपल्याला काय करायचं आहे माहिती का, तर आज आपल्याला सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणं हे शिकायचं आहे. तर बघा त्याच्यामध्ये मध्यम पण असतो, सर्वात उंच, सर्वात ठेंगणं आणि मध्यम. तर मी आज बघा आपल्या एका मित्राच्या घरी आलेले, तर त्याच्या घरी मी पाहिलं तर पहा सर्वात उंच इमारत आहे त्याची, आणि त्याचबरोबर इथं जर पाहिलं तर बघा नंतर जी इमारत आहे ती मध्यम आहे, आणि पहा ही जी इमारत आहे सर्वात ठेंगणी. तर आता तुम्ही बघा आसपासला भरपूर प्रकारच्या सर्वात उंच ठेंगण्या आणि मध्यम आकाराच्या इमारती आहेत, तर त्याचा आज आपण अभ्यास करूया. नमस्कार बालमित्रांनो, तर आज आपल्याला सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणा हे शिकायचं आहे. तर पहा बरं सर्वांकडे बघा आपल्याला दोन हात आहेत, हे की नाही. तर या हाताचं एक हात बघा असा करा. हां, तर बघा इथं आपल्याला ह्या हाताचे पाच बोट आहेत, पण तुम्ही दोन बोट असे करा आणि तीन बोट असे करा बघा बरं. तर बघा ह्या बोटावरून आपल्याला हे जे बोट आहे मधलं हे आपलं काय सर्वात उंच बोट आहे, आणि हे जे बोट आहे ज्याला आपण करंगळी म्हणतो ते आपली सर्वात ठेंगणी आहे. तर आपण आता झाडामध्ये पण सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणं झाड पाहणार आहोत. तर पहा माझ्या इथं सर्वात उंच झाड आहे, पाहिलं का तुम्हाला हे झाड कसं आहे सर्वात उंच. आणि माझ्या जर इकडे गेलं तर पहा इथं हे पहा आता कोणतं आहे तर मध्यम आहे, मध्यम झाड आहे, ओके नाही. म्हणजे सर्वात उंच हे मध्यम, आता आपल्याला सर्वात ठेंगणं झाड पाहायचंय. तर हा पहा इथं सर्वात ठेंगणं झाड आहे. आता बघा मी इथं उभी राहिले, इथं माझ्या सर्वात उंच आहे, मध्यम आहे आणि सर्वात ठेंगणं आहे. आताच पहा मी तुमच्या एका बालमित्राच्या घरी गेले होते का नव्हते, तिथं आपण काय केलं रे सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणं घर पाहिलं आहे की नाही. त्याचबरोबर आपण शेतात गेलो होतो, त्या शेतामध्ये पण आपण सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणं झाड पाहिलं होतं. परत आपण बोटं पाहिले होते आणि त्या बोटाप्रमाणे तुम्ही केलं होतं की नाही, तुम्हाला दिसलं नाही तुमचं बोट सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणं. आता बघा शाळेमध्ये वर्गामध्ये मी सुद्धा काही वस्तू आणल्यात बघा, त्या वस्तूमध्ये सुद्धा आपल्याला आता काय करायचंय मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच्यातली सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणी वस्तू कोणती इथे. तर बघा बरं आता नीट लक्ष द्या. तर बघा फ्रेम आणली मी, दिसली तुम्हाला. आता या फ्रेम मध्ये मला मी तुम्हाला सांगते की सर्वात उंच फ्रेम आणि सर्वात ठेंगणी फ्रेम कोणती इथे. तर पहा मुलांना या दिसल्या तुम्हाला तीन फ्रेम दिसल्या ना. तर पहा ह्याच्यामध्ये ही जी फ्रेम आहे ही फ्रेम सर्वात उंच आहे, आणि ही फ्रेम आहे ही सर्वात ठेंगणी, आणि ही फ्रेम आहे ती मध्यम फ्रेम आहे. मग पहा फ्रेम मध्ये ही फ्रेम सर्वात उंच फ्रेम आहे आणि ही फ्रेम सर्वात ठेंगणी फ्रेम आहे. समजलं ना? हा. तर पहा मी फ्रेम ठेवून देते. आता आपण पुढची वस्तू पाहू. तर पहा माझ्याकडे आता तीन बॉटल आहेत, तुम्हाला दिसल्या का पहा. तर ह्याच्यामध्ये पहा ही बॉटल आहे ही निळी बॉटल आहे ही सर्वात उंच बॉटल आहे, आणि ही जी बॉटल आहे ग्रे कलरची आहे ती सर्वात ठेंगणी बॉटल आहे, आणि ही बॉटल आहे ती मध्यम आहे. मग पहा ही सर्वात उंच आणि सर्वात ठेंगणी आहे. अजून पहा बरं मी काय काय आणलंय. पहा माझ्याकडे अजून एक वस्तू आहे जी नेहमी किचन मध्ये तुम्ही बघता, तुमच्या मम्मीला तुम्ही मदत करता त्यावेळेस पाहता का नाही. काय रे? हा बरोबर ओळखलं तुम्ही. काय रे? हे काय? मिक्सरचे भांडे. काय? मिक्सरचे भांडे. तर हे मिक्सरचे जे भांडे ह्याच्यामध्ये पहा माझ्याकडं सर्वात उंच एक मिक्सरचं भांड आहे, ठीक आहे. आणि हे मिक्सरचं भांड आहे ते सर्वात कसं आहे रे ठेंगणे, आणि हे ते मिक्सरचं भांड हे कसं आहे मध्यम. मग आता बघा बरं मी तुम्हाला काय सांगितलं, हे सर्वात उंच आहे आणि हे सर्वात ठेंगणं भांड आहे आणि हे कसं आहे मध्यम आहे. तर पहा अजून मी काय काय आणलंय नीट लक्ष देऊन पहा बरं का, कारण तुम्हाला परत मला सांगायचंय सर्वात उंच कोणतं आणि सर्वात ठेंगणं कोणतं. आता बघा मी काही ट्रॉफ्या आणल्यात,
तुम्हाला पण भेटतात की नाही ट्रॉफ्या छान छान मास पडल्यावर? परत स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर, पहिला नंबर आल्यानंतर आपल्या शाळेत स्पर्धा होतात तेव्हा. आता बघा, नवीन एक ट्रॉफी सुरू करणार आहे तुम्हाला सगळ्यांना. आपलं व्ही स्कूल पाहायचं बर का, आणि त्या व्ही स्कूल मध्ये सर्वात जास्त जे पाहिन त्याला बक्षीस भेटणार आहे, आणि अशी ट्रॉफी असणार आहे बर का. हा आता बघा, ह्या ट्रॉफी मध्ये काय आहे रे? बघा, ही ट्रॉफी सर्वात उंच आहे, आणि ही ट्रॉफी सर्वात ठेंगणी, आणि ही ट्रॉफी कशी आहे मध्यम आहे. बघा बघा, उंच ट्रॉफी, ठेंगणी ट्रॉफी, आणि ही ट्रॉफी आहे मध्यम ट्रॉफी. आता पहा, मी अजून एक छान पैकी आणलंय. तुम्हाला फुलं आवडतात का नाही? हा बा, किती सुंदर फुलं आणलेत मी. तुम्हाला सर्वांना आवडतात ना फुलं? तर पहा, आता मला या फुलांचं काय करायचं माहिती तुम्हाला? आता पहा पहा, हे दिसलं? आता बघा, माझ्याकडे ही जी कुंडी आहे ना फुलांची, याला आपण तुम्ही फुलदाणी म्हणता. तर ही जी फुलदाणी आहे, ही फुलदाणी सर्वात उंच आहे. ही फुलदाणी कशी आहे रे? सर्वात उंच. पहा, दिसली का तुम्हाला? आता त्याच्यानंतर ही दुसरी जी माझ्याकडे फुलदाणी आहे, ती फुलदाणी सर्वात ठेंगणी. कशी रे? ठेंगणी आहे सर्वात. आणि बा, ही जी आहे, ही फुलदाणी कशी आहे? मध्यम आहे. कशी आहे? मध्यम आहे. परत एकदा सांगते तुम्हाला, नीट लक्ष द्या. तर ही फुलदाणी आहे, ही सर्वात उंच फुलदाणी आहे, आणि ही जी फुलदाणी आहे, ही सर्वात ठेंगणी फुलदाणी आहे, आणि ही जी फुलदाणी आहे ती मध्यम. तर पहा, आपण आता काय पाहिल्या? बॉटल पाहिले, मिक्सरचं भांड, फोटो फ्रेम, फुलदाणी, ट्रॉफी. आता मी तुम्ही सगळ्यांनी नीट शिकले का नाही? आता मी काय करणार आहे, वेगवेगळ्या वस्तू दाखवणार आहे, आणि तुम्ही मला त्याच्यातले सांगायचे सर्वात उंच कोणती आणि सर्वात ठेंगणी कोणती.